विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींकडे किंवा नातेवाईकांकडे त्यांच्या घरात काचेच्या पेटीमध्ये मासे ठेवलेले तुम्ही पाहिले असतीलच. तर मासेही श्वासोश्वास करतात, मग त्यांना हवा कुठून मिळते? तर मासे पाण्यात हवा मिसळलेली असते, त्याचा वापर श्वसनासाठी करत असतात. मग बघा, पाण्यातली हवा ही कमी होत असते आणि जर हवा संपलीच तर मासे मरून जातील. म्हणून त्यांना हवा ही मिळावी, पाण्यातली हवा संपू नये यासाठी साईडने एक नळी त्याच्यात सोडलेली असते आणि त्याच्यातून आपल्याला बुडबुडे येताना दिसत असतात. मग हे बुडबुडे कसले असतात? तर जेव्हा बाहेरची हवा त्या पाण्यामध्ये मिसळते तेव्हा ती पुन्हा बुडबुड्यांच्या रूपात आपल्याला बाहेर येताना दिसते. असं केलं तरच ते मासे त्या पाण्यामध्ये जिवंत राहू शकतात. यावरून आपल्याला समजतं की सर्व सजीवांना श्वसनासाठी हवेची नितांत गरज आहे.